नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र विजय कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मला माझ्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स आले की आता पावसाळ्यामध्ये आपण आपल्या आंब्याच्या बागेला कोणतं खत दिलं पाहिजे। मित्रांनो, आज मी जो व्हिडिओ बनवतो तो ऑगस्ट महिन्यामध्ये बनवतो आहे। आता या ऑगस्ट महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असते, बऱ्याच ठिकाणी पाऊस हा मोठ्या स्वरूपात चालू पण असेल। तर आता या महिन्यामध्ये आपण आपल्या बागांना खत कसं द्यायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तसं आंब्याच्या बागेला आपल्याला जो खत देण्याचा जो पिरियड आहे तो म्हणजे मे जून हा महिना। आपण साधारणतः छाटणी केल्यानंतर मे किंवा जून महिन्यामध्ये आपल्या आंब्याच्या बागेला शेणखत आणि इतर जी NPK खतं आहेत, ज्याला आपण नत्र, स्फुरद, पालाश आणि जी इतर आपली एक्स्ट्रा खतं आहेत ते आपण एकाच वेळी या ठिकाणी देत असतो। पण मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी मित्र आहेत ते या आंबा शेतीमध्ये नवीन आहेत, त्यांना या खत वगैरे कधी द्यायचं या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसल्यामुळं त्यांनी आतापर्यंत आपल्या बागेला कोणताही खत या ठिकाणी दिलेलं नसेल। तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही मे किंवा जून महिन्यामध्ये तुमच्या झाडांना जर शेणखत पण दिलेलं नसेल तर तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या झाडांना शेणखत देऊन घ्यायचं आहे। आता हे शेणखताचं प्रमाण झाडाच्या वयानुसार वेगवेगळं राहणार आहे। जसं की ज्यांची नवीन लागवड आहे, म्हणजे एका वर्षाची झाडं आहेत, त्यांनी आपल्या झाडाला एक घमेलं किंवा एक 10 किलो शेणखत प्रति झाड या ठिकाणी दिलं पाहिजे। आता मी तुम्हाला हे जे प्रमाण आहे ते प्रति झाडाच्या हिसाबावर सांगणार आहे, त्यानुसार तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या प्लॉटमध्ये किती झाड आहेत यानुसार तुम्ही तुमच्या खताचं कॅल्क्युलेशन करून तेवढं खत तुम्ही तुमच्या शेतामध्ये आणून टाकू शकता आणि त्याला विभागून घालू शकता। तर आता आपण एक वर्षाच्या झाडासाठी जे शेणखताचं प्रमाण घेणार आहे ते 1 घमेलं किंवा 10 किलो। पण मित्रांनो, ऑगस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी नत्राचा वापर थोडासा कमी करायचा आहे आणि स्फुरद आणि पालाश याचा वापर जास्त करायचा आहे। त्यासाठी आपल्याला नत्राचा वापर हा 100 ग्रॅम प्रति झाड करायचा आहे। आता या नत्रासाठी तुम्हाला मार्केटमध्ये युरिया अवेलेबल आहे। आता मित्रांनो, नत्र झाल्यानंतर येतो तो म्हणजे स्फुरद, म्हणजे NPK मधला पी। आता यामध्ये तुम्हाला बरीचशी खतं मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर आपण यातलं सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण 200 ग्रॅम प्रति झाड एक वर्षाचा झाडाला या ठिकाणी वापरू शकतो। आणि पालाश म्हणजे NPK मधलं जे K आहे, ज्याला आपण पोटॅश असं पण म्हणतो, त्याचा वापर आपण या ठिकाणी 200 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणाने आपण वापरायचा आहे। तर मित्रांनो, आता शेणखत आणि NPK झालेलं आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या झाडांना दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायची आहेत। तर आता हे तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल असतील ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, आणि जर अशी लिक्विड स्वरूपातली जरी अवेलेबल झाली तर तुम्ही अशा पद्धतीची पण वापरू शकता। यामध्ये पण तुम्हाला दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामधले बरेचसे घटक या ठिकाणी बघायला मिळतील। मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने थोडीशी याच्यावरची माहिती दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यामध्ये तुम्हाला आयर्न म्हणजे फेरस, मॅंगेनीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे सगळे घटक या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आणि मित्रांनो, याच्यासोबत तुम्हाला बूस्टर म्हणून एक या ठिकाणी एक केमिकल मिळणार आहे, जे वापरल्यामुळं तुमचं हे जे खत आहे किंवा हे जे लिक्विड स्वरूपातील खत आहे त्याचा तुम्हाला खूपच चांगला इफेक्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तुम्ही अशा पद्धतीची मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असणारी दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण या ठिकाणी वापरू शकतो। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये या ठिकाणी लिंबोळी पेंट ही पण वापरा। तर ही लिंबोळी पेंट तुम्ही आपल्या झाडाच्या बुडामध्ये एवढ्या आपल्या तळ हातामध्ये जेवढी बसेल तेवढी तुम्ही झाडाच्या चारी बाजूला पसरून या ठिकाणी वापरू शकता। आणि तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑनलाईन तुम्ही हे केमिकल या ठिकाणी मागवून घेऊ शकता। आत्ता मित्रांनो, आपण ही माहिती घेतली एक वर्षाच्या झाडासाठी। आता मित्रांनो, जसं जसं झाडाचं वय वाढत जाईल तसं आपल्याला खतांचं प्रमाण पण या ठिकाणी वाढवावं लागणार आहे। जसं की 2 वर्षाच्या झाडासाठी आपल्याला 10 किलो शेणखताच्या जागी आपल्याला 20 किलो शेणखत वापरायचं आहे, आणि आपली जी NPK खतं आहेत ती पण आपल्याला 100-100 ग्रॅमनी वाढवायची आहेत। आणि असंच आपल्याला 3-4 वर्षाच्या झाडांसाठी प्रमाण वाढवत जायचं आहे, आणि पूर्ण वाढ झालेल्या झाडांसाठी आपल्याला कमीत कमी 50 किलो शेणखत प्रति झाड या प्रमाणाने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे। याच्या व्यतिरिक्त जी NPK खतं आहेत ती पण आपल्याला त्या त्या पद्धतीने या ठिकाणी वाढवून आपल्या शेतामध्ये त्यांचा वापर करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओद्वारे तुमच्या मनातील पावसाळ्यातल्या खत नियोजनाच्या बाबतीतल्या बऱ्याचशा शंका दूर झालेल्या असतील। आणि जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद। जय महाराष्ट्र।